भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात सांगायचे नसतात, असे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लेखक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी रविवारी पनवेल येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, पुरस्कृत सधम्म सामाजिक संस्था आणि विवेक विचार मंच पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. खांदा कॉलनी येथील श्री कृपा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री दादा इदाते, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जी के डोंगरगावकर, सुभाष कांबळे, महेश पौहनेकर, विजय वेद पाठक, अरुण शेट भगत, धनराज विस्पुते, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अविनाश गायकवाड, सचिन गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या देशात एवढे वर्ष संविधान असूनही ते समाजात रुजले नाही, कारण एखाद्या विषयाला प्राधान्य दिल्याशिवाय तो लोकाभिमुख होत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला असे मत व्यक्त केले. संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण सगळ्या राज्यामध्ये बाबासाहेबांच्या माझी व्याख्याने झालेली आहे. गुजरातमध्ये तर तिथल्या ऑडिटोरियममध्ये 3 दिवस माझी त्यांच्यावर भाषण झालेली आहे. देशभरामध्ये बाबासाहेबांच्या बोलण्यासाठी मला बोलावतात आणि म्हणून बाबासाहेबांच्या गावी ही शाळा काढण्याचं मला भाग्य मिळालं. तर मी राष्ट्रपतींना बोलवायला गेलो होतो कार्यक्रमासाठी, तुम्ही या. राष्ट्रपती आता तिथं यायचं म्हणजे कुठं यायचं, ते 25 किलोमीटर गाडीत जावं लागतं, 45 मिनिटं बसायला लागतं, 10-15 मिनिटं राष्ट्रपती बसत नाही असं साधारणपणे असतं. मग यंदा ते आता ते 3 दलाचे प्रमुख म्हणूनच 3 हेलिकॉप्टर त्यांच्याबरोबर असतात. पण ते 3 हेलिकॉप्टर 3 हेलिपॅड आले, पण काही गडबड नाही तर मग आणखीन 2 एक्स्ट्रा हेलिपॅड पाहिजे असं ते सगळं असतं. तर ते सगळं काय होईना तिथे तर बदललं पुढं गेलं. मग पुन्हा मी आग्रह त्यांना केला, ते आले. पण ते येण्यापूर्वी मी त्यांना काय वाक्य सांगितलं, तुम्ही काय या. राष्ट्रपती हे स्वतः का ह्या घटनेमुळे ज्या गोष्टी झाल्या ना, माणसं शिकली पुढे गेली, तर राष्ट्रपती आपले अनुसूचित जातीचे झाले, राष्ट्रपती अनुसूचित जमातीचे झाले, राष्ट्रपती मायनॉरिटीचे झाले. आता देशाने आपल्या गंमत कशी आहे. आणि मग मी सांगायला गेलो राष्ट्रपतीला, मी काल तुम्हाला विनंती करतोय की आमच्या बाबासाहेबांना ना वर्गात घुसून दिलेलं नव्हतं, ते आमच्या बाबासाहेबांनी घटना दिली आपल्या देशाची. बरं ती घटना लिहिली ती दिली, ते सर्वोच्च पद त्याच्यात दिले, ते लिहिले राष्ट्रपतीचं. आणि ते तुम्ही या. मग राष्ट्रपती आमच्या बाबासाहेबांचे गाव बघून येईल आणि त्यांनी जे भूषण गवई आहे आपल्याला माहित आहे, न्यायाधीश आहे, त्यांना फोन केला. खरं म्हणजे मी जातोय तिथे, आपल्या दादा इथं ते तिथले त्यांनी काय केले तिथे तेही बघायचं आहे, बाबासाहेबांच्या गावी जाऊन ते आग्रह करतात, चला. मग त्यांचं काय झालं असेल बोलणं, मग त्यांनी मला फोन केला भूषण गवई की तुम्ही दादा इथं का, तर म्हटलं हो. काय झालं तर असं असं म्हणत होते, तुमच्याबद्दल सांगत होते, मला खूप आनंद झाला. बरं, आणि ते आले तर मला माहीत होतं ते येणार आहे, ते मला म्हटले होते. पण त्या आले तर सगळे न्यायव्यवस्था सगळे जिल्ह्यातली, सगळे वकील, सगळे न्यायमूर्ती प्रत्येक तालुक्याचे सगळे उपस्थित तिथे. आणि त्याचा परिणाम असा झाला, यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांना वकिली सुरू करून 100 वर्ष झाले. म्हणून मंडळमध्ये कोर्ट बांधलं पाहिजे नवीन. त्या कोर्टला न्यायमंत्री फडणवीस यांनी आवश्यक तेवढा सगळा निधी दिला आणि त्याचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनाला भूषण गवई आहे. भूषण गवई भाषणात काय सांगितलं की इथं दादा इथं ते बसलेले आहेत,
त्यांच्या त्यावेळच्या प्रयत्नामुळे मला बाबासाहेबांच्या गाडी येता आलं आणि त्यांची धूळ माझ्या कपाळात लावता आली, म्हणजे आयुष्यात कधी विसरणार नाही. बाबासाहेब असा जगायचा असतो, केवळ सांगायचा नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या घटनेसाठी आपलं सर्वस्व ओतलं. ती घटना आपण अभ्यासायची, लोकांना अभ्यासायला लावा. आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजाचे जागृत घटक म्हणून आपण संविधानाची माहिती करून घेतली पाहिजे व इतरांना दिलं पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. पनवेल परिसरात कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण पैशा वाचून थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकासाच्या अनंत संधी आमच्या परिसरामध्ये अशा या ठिकाणी दरवाजावरती आमच्या टकटक करत आहे आणि या संधींचा जर आम्हाला स्वीकार करायचा तर त्याच्यासाठी म्हणून आम्हाला या सगळ्या विद्यार्थ्यांना अधिक चांगलं शिक्षण मिळावं यासाठी या परिसरामधल्या ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील, नव्या येणाऱ्या संस्था असतील, या आपापल्या परीने प्रयत्न करतील आणि चांगलं शिक्षण घेऊन आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं आमच्या आमच्या मनामधल्या आमच्या आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. पण हे सगळं करत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून मी मला वेगवेगळ्या मार्गाने संधी मिळाली, वेगवेगळ्या देशांमध्ये जाता आलं. तिथल्या देशामधला माणूस कधीच त्याच्या देशाला शिव्या देत नाही, तो कधीच त्याच्या देशाची थट्टा उडवत नाही. मग आम्ही का उडवतो? आम्हाला इतकी लाज वाटायचं कारण काय? पण ही सगळी मनोवृत्ती बदलण्याचं काम जर आज आमच्या देशाचे पंतप्रधान करत आहे तर आम्ही अभिमानानं भारताचे नागरिक म्हणून या येणाऱ्या काळाला सामोरं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीच्या स्पर्धा याचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि या पद्धतीने काम करत असताना हा आमच्या इथल्या अनेक लहान लहान मुली या ठिकाणी आलेल्या आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, या सगळ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तर या सगळ्यांना त्यांचा उज्ज्वल भवितव्य गाठण्यासाठी जी जी मदत करावी लागेल मला वाटतं की अशा संस्थांनी ही एकत्र येऊन केली पाहिजे. आणि या अनुषंगानं त्यांचं शिक्षण कुठे थांबता कामा नये. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं ऍसेट काय होतं? तर ते त्यांचं शिक्षण होतं. आणि म्हणून या मुलांचं शिक्षण थांबता कामा नये यासाठी सुद्धा या विवेक विचार मंच आणि अन्य संस्थांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याला आम्ही सर्व त्यांच्या सोबत या ठिकाणी राहू की शिक्षणा वाचून या पनवेल तालुक्यातल्या कोणाचंही पैसा वाचून तर डॉक्टर जी के डोंगरगावकर यांनी गावागावात ज्याप्रमाणे ग्रंथांची पारायणे होतात त्याप्रमाणे संविधान साक्षरता कार्यक्रम होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आयोजकांच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. तसेच परीक्षक सोमेश कोलगे, तन्मय तेंडुलकर व अंकित आंबवणे यांचाही सत्कार करण्यात आला.